नमस्कार। सन 1698 सालात छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या फौजा ह्या मोगली मुलखात धाडल्या होत्या। त्याकाळी असणारे मोगली सदन भाग म्हणजे औरंगाबाद, सुरत, बुऱ्हाणपूर यासारख्या भागात मराठ्यांच्या फौजा ह्या मुक्तपणे संचार करत होत्या। मोगली मुलखात धुमाकूळ घालणे, चौथाई वसूल करणे यासारखी कामं या फौजा करत होते। या फौजांचं नेतृत्व हे त्यावेळी उत्तम प्रशासक रामचंद्र पंत अमाते, शंकराजी नारायण, सेनापती धनाजी जाधव, त्याचबरोबर नेमाजी शिंदे यासारखे करत होते। त्याचबरोबर शंकराजी नारायण यांनीसुद्धा औरंगाबाद भागात त्या मोगली फौजांना सळोकी पर करून सोडलं होतं। तसेच याच दरम्यान मराठ्यांच्या फौजांनी कारवार या ठिकाणीसुद्धा आक्रमण केलं होतं। तर अगदी चपळ हालचाली करून मोगली मुलकात नासधूस करणे, खंडणी गोळा करणे, लूट गोळा करणे व तात्काळ तिथून पलायन करणे असं काम हे आपल्या मराठे सरदारांनी केलं होतं। याचंच एक उदाहरण म्हणजे आपण बुऱ्हाणपूरचं पाहू। तर बुऱ्हाणपूर येथं घडलेल्या लढाईचं वर्णन करताना काफिकान असं लिहितो की बुऱ्हाणपूरच्या बादशाही सुभेदार नजामत खान याने मराठ्यांशी यशस्वी सामना देऊन त्या नगराचे रक्षण केले। तो लिहितो, बुऱ्हाणपुरावरून बातमी आली, हलकट गनिमांचे सरदार नेमाजी शिंदे, धनाजी आणि इतर सरदार हे मोठी फौज घेऊन आले। त्यांनी बुऱ्हाणपूरला वेढा घातला। नजामत खान, सुभेदार आणि इतर बादशाही नोकर यांनी बाहेर पडून शत्रूचा पाडाव करण्यासाठी शर्त केली। 3 दिवस ते हत्तीवर स्वारी करून होते। त्यांनी मोठे शौर्य गाजवले। त्यानंतर मराठे शहर सोडून निघून गेले। ते विजयगड सरकारच्या दिशेने निघून गेले। अकबरपूरच्या उतारावरून नर्मदा ओलांडून मालव्यात आक्रमण करावे असा त्यांचा उद्देश होता। फिरोजजंग याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांचा मोड केला। शत्रूचे अनेक लोक मोगलांच्या तलवारी, भाले आणि बाण यांच्या बक्षिस्तानी पडले। बादशहाने स्वतःच्या सहीने पत्र लिहून त्याला धन्यवाद दिले, त्याला म्हणजे फिरोजजंग। म्हणजे अशा रीतीनं ये काफी खान हा सुद्धा या मराठ्यांनी जे हल्ले केले त्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे। अशा रीतीनं मराठ्यांनी या मोगली मुलकात धुमाकूळ घातला होता। बुऱ्हाणपूरवरील हल्ल्यानंतर नेमाजी शिंदे हे त्यानंतर मोगली सदन भाग असणारा परगणा तो म्हणजे नंदुरबार, या नंदुरबारवर नेमाजी शिंदे व आपले सरदार घेऊन त्यांनी या परगण्यावर हल्ला चढवला। तर या हल्ल्यामध्ये त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवला। त्यावेळी मोगल सेनानी असणारा तो म्हणजे हुसेन अली खान याचा त्यांनी या लढाईत पराभव केला आणि या हुसेन अली खानला नेमाजी शिंदेनी पकडलं, जबरदस्ती खंडणी देऊन आपली स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर ही बातमी ज्यावेळी बादशहाला समजली त्यावेळी औरंगजेब असा म्हणतो की आपल्यात लढण्याचे बळ नव्हते तर व्यर्थ लढण्यात काय हासिल होते। अशा रीतीनं मराठा सरदारांनी मोगली फौजांची अक्षरशः दानादान उडवलेली होती।